मांगुरातील चौकीचा माळ येथे पाण्याच्या टाकीचा व घरोघरी नळ योजनेचा शुभारंभ संपन्न. मांगूर येथील नवग्राम वस्ती चौकी माळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा व घरोघरी नळ योजनेचा शुभारंभ ग्राम अध्यक्ष अण्णासो जळणे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून चौकी माळ येथे पाण्याची टाकी बांधून घरोघरी नळ योजना राबवावी अशी जनतेची मागणी होत होती. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून या ठिकाणी 20,000 लिटर पाण्याची टाकी बांधून घरोघरी नळ योजना राबवली असून याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रारंभी माजी अध्यक्ष सुनील जळणे, ग्रामपंचायत सदस्य कलंदर मुल्ला, प्रकाश दाभाडे, कुमार बन्ने, मिथुन कुराडे, सर्जेराव टोपे यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासो जळणे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष पिंटू पाटील, सदस्य अण्णासो कोगनोळे, सचिन बोधले, भरत पाटील, सूरज भोसले, महेश शेडशाळे, सिकंदर मधाळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. कुठपर्यंत आपण काढायचं समजू ना, यांच्या वतीने नवग्राम ही कॉलनी व पूर्वस्थ कॉलनीला जवळपास आपल्या गावामध्ये या ठिकाणी चौकी माळ म्हणून परिचित असलेले जो 1972 सालापासून घरोघरी नळ योजना या ठिकाणी होती, पण चालू वर्षी ज्या ग्रामपंचायतीने एक धाडसी निर्णय घेऊन या ठिकाणी जवळपास 20,000 लिटरची पाण्याची टाकी व घरोघरी नळ योजना यासाठी पाण्याची पाईपलाईन करून आज या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सर्व सदस्य, अध्यक्ष, कर्मचारी, पत्रकार मित्र व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा पाण्याचा वाटपाचा कार्यक्रम व टाकी उद्घाटन व पाण्याची पाईपलाईनचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले.